आज आपण दोडक्याची किंवा शिरोळ्याच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत। तर बघूयात यासाठी काय काय साहित्य लागते, जाऊया किचनकडे। इथे मी 1/2 किलो दोडके घेतलेले आहेत। त्याची आता सालं काढून घ्यायची आहे। सालं का काढायची, तर शिजायला वेळ लागतो आणि खाताना कडकही लागतात, त्यामुळे सालं काढून घ्यायची असतात। या साली आपण काय करतो, फेकून देतो। यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन असतात, तर याचासुद्धा उपयोग झाला पाहिजे। याचीसुद्धा चटणी फार छान लागते बरं का। तर याचा एक मी व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल। सगळी सालं काढून झालेली आहेत पा। आता आपण याचे पीसेस करून घेऊ। आधीचा भाग काढून टाकायचा आहे आणि छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत। उभे ठेवून 4 भाग करायचे आहेत आणि छोट्या पीसेसमध्ये कट करायचे आहेत। जास्त मोठे ठेवायचे नाही आहेत। पीसेस कट करून झालेत पा। आता फोडणीसाठी साहित्य आपण पाहणार आहोत। इथे मी तेल घेतलं आहे, राई, जिरे, हळद, लाल तिखट, हिंग, 7-8 पाकळ्या लसणाचा चॉप करून घेतला आहेत आणि लसूण मिरचीची पेस्ट आणि शेंगदाण्याचा कूट। कढई गरम झाली आहे, यामध्ये आता तेल घालायचं आहे। तेल मी इथे 2 चमचे घेतलेले आहे। यामध्ये आता राई घालायची 1 चमचा। राई छान तडतडली की जिरे घालायचे। जिरे मी इथे 1/2 चमचा घेतलेला आहे आणि लसूण घालायचं आहे आता यामध्ये। याचा कलर चेंज होऊस्तर परतून घ्यायचं आहे। कलर चेंज झालाय पहा। लसूण मिरचीची पेस्ट मी इथे घेते। इथे मी 1/2 चमचा लसूण मिरचीची पेस्ट घेतली आहे। तीही छान परतून घ्यायची आहे। लसणाचा कच्चापणा इथे घालवायचा आहे आपल्याला। झाले पा, परतून हिंग घालायचं आहे यामध्ये। हिंग मी इथे 1/2 टेबलस्पून घेतला आहे। हळद घालायची आहे, हळद मी 1 टेबलस्पून घेतली आहे आणि लाल तिखट मी इथे 2 टेबलस्पून घेतले आहे। चांगले परतून घ्यायचं आहे आता याला। आणि आता यामध्ये दोडके घालायचे आहेत। दोडक्याचं अंगचंच पाणी जास्त असतं, त्यामुळे 10 मिनटं तरी याला परतून घ्यायचं आहे। झालेत परतून आणि यावरती झाकण ठेवून 1-10 मिनटं वाफेवरती शिजून द्यायचे आहेत। 10 मिनिट झाले आहे, पाहूया। यामध्ये आता पाणी ॲड करायचं आहे। पाणी जास्त घालायचं नाही आहे। इथे 2 ग्लास पाणी पुष्कळ झालं। शिजायला फार वेळ लागत नाही, पटकन होतात।
आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। अगदी 10 ते 15 मिनिटात भाजी शिजते बघा। यामध्ये शेंगदाण्याचा कूट ऍड करायचा आहे। इथे मी 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट घेतलाय। मिक्स करून घ्यायचं आहे। इथे थोडेसे पातळच वाटतंय। अजून 1/2 चमचा ऍड करावा लागेल। म्हणजे टोटल मी इथे 2 चमचे शेंगदाण्याचा कूट ऍड केलेला आहे। छान मिक्स करून घ्यायचं आणि भाजी शिजून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवरती। 15 मिनिटं झाले आहेत, पाहूया भाजी शिजली आहे की नाही ते। डिशमध्ये काढून बघते मी। हे पहा शिजली आहे। भाजी सर्विंग डिशमध्ये सर्व केली आहे। आवडली का रेसिपी तुम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आणि आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा। आणि हो, सब्सक्राइब करायला विसरू नका बरं का। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत पाहत राहा विभास किचन मराठी। धन्यवाद।